महिला पालखीमध्ये घेऊन आपण जातो आपल्या कुठे गेला होता तिकडे विश्वभाऊने म्हणतात काका आळंदीमध्ये गेलो होतो भिक्षा मागण्याकरता अरे काय आहे तुझ्या झोळीमध्ये बघू आमच्या विश्वभाऊलीच्या झोळीला त्यांनी अंगस घेतलं त्याच्यात पाहिलं थोडं पीठ होत महाराज ज्ञानोबारांची झोळी हिसकावून घेतली आणि ती खाली टाकून दिली एवढंच नाही त्या पीठावर पाय दिले तुडवलं महाराज विश्वभाचा त्याने पीठाला झोळीला तुडवलं एवढंच नाही ज्ञानोबारांनी व्रत सुद्धा केशू उपवाशी राहतात विश्वभावली ज्ञानोबारायला नाही ती शिव्या ज्ञानोबारांच्या आई रडत रडत स्वतः समजून स्वतः धुळायला लागले जाऊन घेतात राग आला समाजाचा एवढं काय वाईट केलं आमच्या आई वडिलांनी हो समाजाचं अरे देहांत पाहिजे बघा कुचरपण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्री 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 कुलवंत बुधवंत छत्रपती शिवाजी महाराज की प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्री 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 गुणवंत गुणवंत बुधवंत राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की पायथ्याची खान मी तरुण असल्यामुळे थोडं तरुणांक करतो समाजाला ज्याची गरज आहे ते बोलतो का आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो तो महाराष्ट्र म्हणजे साधी सुधी भूमी नाहीये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले या महाराष्ट्रामध्ये मावळे जन्माला आले या महाराष्ट्रामध्ये संत महात्मे जन्माला आले एकाच शब्दात सांगून जाईल महाराष्ट्र म्हणजे काय ऐका क्रांतिकारकाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र योद्ध्यांची रणभूमी म्हणजे महाराष्ट्र संतांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र आणि तुमची आमची मातृभूमी म्हणजे महाराष्ट्र अशा पवित्र महाराष्ट्राचा महाराष्ट्राने जन्म दिला छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे जीवावर उदार होते महाराज जीवावर उदार होते उदार शब्दावर बोलतो बरं का संत हे उदार असतात त्याचप्रमाणे देशभक्त क्रांतिकारक मावळे हे सुद्धा जीवावर उदार असतात त्यांना जीवाची पर्वा नसतं देह जावो अथवा राहो जरी हे आकाश बर पडो काही जरी झालं तरी चालेल एक निष्ठ भाव भक्तांचा स्वधर्म उदार या शब्दावर मला बोलायचंय मावळी जशी उदार तसे छत्रपती शिवाजी महाराज उदार छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण इथे सुखासुखी कीर्तन ऐकतोय राजे